नमस्कार मंडळी, तुम्ही रोज आहारामध्ये जे दूध आणि दुधाचे पदार्थ घेता त्यामध्ये कसलीही भेसळ नाही आणि आपल्या आरोग्याला त्यापासून कसलाही धोका नाही याची 100% तुम्हाला खात्री आहे का? काही दूध उत्पादक दुधापासून उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक घातक आणि आरोग्याला धोकादायक पदार्थांची दुधात भेसळ करतात। हे मी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही तर तुमची भीती कमी करण्यासाठी सांगतोय, कारण आपल्या विराज दूध संघामध्ये आहे मिल्कोस्कॅन FT1 हे मशीन। हे मशीन दुधातील 22 प्रकारची भेसळ तपासू शकते आणि 22 प्रकारचे घटक विराज दूध संघामधील लॅबमध्ये दूध चेक करून जमा झालेल्या सर्व दुधापैकी फक्त 100% शुद्ध दूधच पुढे प्रक्रियेसाठी वापरले जाते। म्हणूनच विराज दूध संघाचे सर्वच दुग्धजन्य पदार्थ आहेत पूर्णपणे शुद्ध, दर्जेदार आणि भेसळविरहित। शिवशक्ती परिक्रमा निमित्त खटाव दौऱ्यावर आलेल्या पंकजाताई यांचा खटाव मान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेले आले, पेरू, केळी व अधिक मासानिमित्ताने जोडवी देऊन सत्कार केला। या आगळ्या वेगळ्या स्वागताने पंकजाताई मुंडे भारावल्या। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खटाव मान तालुक्यात शेतकऱ्यांचे चांगले काम चालले, मला आवडणारे आले, पेरू, केळी इत्यादी फळांचा वानावळा म्हणून दिलेली भेट आणि अधिक महिन्यानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलांनी मला दिलेली जोडवी ही भेट अविस्मरणीय वाटली, अशी प्रतिक्रिया पंकजा ताईंनी दिली आहे। यावेळी भाग्यनगर बोंबाळे येथील सरपंच सौ रेश्मा इंगवले, तसेच स्वाभिमानी शाखेच्या सौ रेश्मा कुदळे, सुप्रिया रासकर आणि विद्या पवार यांनी शेतमाल भेट देऊन सत्कार केला। तर सारिका खाडे यांनी ताईंना सौभाग्याचे वाण म्हणून पायातील जोडवी भेट दिली। या आगळ्या वेगळ्या सत्कार केल्यामुळे पंकजा ताई भारावून गेल्या। यावेळी सीमा पाटील, मीनाक्षी बागल, लक्ष्मी मोहिते, पूजा बोडके, दीपाली पाटील आदी महिला सदस्य उपस्थित होते। शिवकुमार खारकंडे, 7 स्टार न्यूज, पलूस।